महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सर्व नागरिकांना महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रविकांत पाटील, पुजारी प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ. नमस्कार, मी आवासामध्ये स्वानंद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. चर्चा तर होणारच. उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 5 परिसरातील खडीमशीन इथे डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागून परिसरातील धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कॅम्प नंबर 5 परिसरात खडीमशीन इथे डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली असून अग्निशमनच्या 2 गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र या आगीच्या धुरामुळे परिसरात नागरिकांना डोळे चुरचुरणे तसेच श्वासाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरात प्रचंड मानवी वस्ती असल्याने याचा त्रास हा इथल्या रहिवाशांना सर्वाधिक होत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे अनधिकृत डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी इथल्या रहिवाशी करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या इथल्या रहिवाशांच्या आरोग्य धोक्यात आला आहे. एवढा धुवाच आम्हाला लेतार असे. आमचे लहान लहान लेकरं बाळ आम्ही कुठं जावा बोलायला गेलं तर घर तोडून हे करून बोलतात. आम्ही कुठं आम्हाला लेतार असं कचऱ्याचा. कोणी बी येतात बघून जातात करत काहीच नाही. अभी अचानक आग लगी है. अभी तक हम लोग भंडारा कर रहे थे भोलेनाथ का. भंडारा होके गया, घर पे गए और आग लगी है. और आग लगाने को बुझाने को भी कोई अभी तक आया नहीं है. आए भी है तो 1.5 घंटे के बाद आए. और पहली सबसे बड़ी बात कि इधर बहुत नजीक गैस गोदाम है. आप चाहो तो आप शूटिंग उतार सकते हो. और इधर बहुत जन को हमने बोल चुके हैं, ये है शाखा, ये खाली नाम की शाखा है, कुछ काम के नहीं है. कोई भी जो भी इधर बैठता है ना, खाली अपना पैसा लूटने के लिए बैठता है. बाकी पब्लिक की सेवा करने कोई इधर बैठता नहीं है. और किसको बोलने जाऊँ तो बोलते हम क्या करेंगे, क्योंकि इधर सबको कमाना है, बाकी कुछ नहीं करने का. इधर इधर किसकी जान भी गई. और कल से इधर गाड़ी बंद होनी चाहिए डंपिंग की, नगर हम कुछ भी करेंगे पब्लिक. अभी इसमें समझो रात को आग लग जाती है और गैस गोदाम तक पहुँच जाती है तो पूरा एरिया ब्लास्ट हो सकता है. इसकी जवाबदारी कौन लेता है ये बताओ. इधर का नगर सेवक और क्या कोई प्रधानमंत्री क्या कोई ले सकता है क्या इसकी जवाबदारी? आप उसका मुझे हमको जवाब दीजिए. और कल से ये कचरा पेटी बंद होनी चाहिए. इधर इधर कल एक भी पब्लिक नहीं दिखनी चाहिए कचरे वाले काम करने, नहीं इधर एक भी गाड़ी चलनी चाहिए. इधर इतनी हमारी विनंती है, इतना हमारा सहयोग दो इधर के रहिवासियों का. उल्हासनगर कॅम्प 5 परिसरात असलेल्या अनधिकृत डम्पिंग ग्राउंडमुळे इथल्या रहिवाशांसोबत आजूबाजूंच्या गावांना देखील या धुराने प्रचंड ग्रासले आहे. या डम्पिंग परिसरात शाळा, भारत गॅस एजन्सीचे गोडाऊन, महावितरणचे ट्रान्सफॉर्मर देखील आहे. त्यामुळे या धुराने परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आकाश साने यांनी. उल्हासनगर महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याची घटना आता घडलेली आहे. माझ्या मागे बघू शकता की खडीमशीन परिसरामध्ये हे डम्पिंग ग्राउंड आहे. या येथील नागरिकांनी अनेकदा डम्पिंग ग्राउंड बंद व्हावं म्हणून आंदोलन केले होते. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उल्हासनगर महानगरपालिकेचा रोज 360 टन कचरा ह्या ठिकाणी टाकला जातो. त्याच कचऱ्याला आज अर्धा एक ते तासापूर्वी ही भीषण आग लागलेली आहे. या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दल विभागाचे 2 गाड्या ह्या ठिकाणी पाचारण झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं सध्या ह्या ठिकाणी काम सुरू आहे. ही आग इतकी भीषण आहे की कधी विजेला अजूनपर्यंत सांगता येत नाही. परंतु ही हा डम्पिंग ग्राउंड हटला पाहिजे इथे स्थानिकांची अशी मागणी आहे. आकाशवाणी स्वानंद मीडिया उल्हासनगर. उल्हासनगर महानगरपालिकेने अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात डम्पिंगसाठी शासनाने जागा देखील दिली आहे. मात्र राजकीय अनास्थेमुळे सध्या इथल्या रहिवासी नागरिकांना हा अत्यंत घातक अशा धुरांचा सामना करावा लागत आहे. आकाश साहनेसह आबासाहेब वाघमारे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.